धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने सोयाबीन कापूस उडीद तसेच अन्य पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे त्यामुळे दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली त्याच अनुषंगाने दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी धामणगाव रेल्वेचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकारी यांची तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत भेट घेतली यावेळी त्यांनी निवेदनही सादर केले तसेच नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण तात्काळ करून तलाठी अधिकारी आणि कृषी सहाय्य यांना संयुक्तपणे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी केली यावेळी प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाने नांदगाव पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब इंगळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज